नमस्कार। आपल्याला जर टेस्ट मॉजमध्ये इमेज किंवा GIF ॲड करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला एका नवीन ॲपची आवश्यकता आहे, ते म्हणजे गुगलचं डॉक्स। या डॉक्स ॲपला आपण ओपन करा। या डॉक्स ओपन केल्याच्या नंतर मी आता माझ्याकडे ऑलरेडी काही फोल्डर आहेत, तुम्हाला जेव्हा तुम्ही नवीन ओपन कराल तेव्हा या ठिकाणी प्लसला क्लिक करून आपल्याला ओपन करायचं। आणि त्या ठिकाणी तरी मी एक दाखवतो, प्लसला क्लिक केल्याच्यानंतर न्यू डॉक्युमेंट घ्यायचं। न्यू डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी आपल्याला कुठून चित्र आणायचं तर त्यासाठी वरती प्लस जे आहे एच्या बाजूला अलाइनमेंटच्या, त्या प्लसला क्लिक करा। प्लसला क्लिक केल्यानंतर इमेजला जायचं। इमेजला गेल्याच्यानंतर या ठिकाणी कुठून फोटो घ्यायचे, तुम्हाला कॅमेरा, वेब किंवा फोटो। वेबची परवानगी आपल्याला या ठिकाणी लॅपटॉपला कॉम्प्युटरला मिळते, मोबाईलवर आपल्याला तेवढी परवानगी नाही मिळणार, वेळ लागतो। आपल्या गॅलरीमधील आपण काम करूया। फ्रॉम फोटोला सिलेक्ट केलं, मग ती फोटो कुठून आणायची तुम्हाला, जर ती फोटो एखादी गॅलरीमधून आणायची असेल तर ती गॅलरीमधली तुम्हाला कोणती फोटो घ्यायची ती तुम्ही निवडा। या ठिकाणी गॅलरीमधली ही फोटो एक निवडली, फक्त तिला क्लिक केलं तर ती फोटो तुमच्या डॉकमध्ये येऊन बसते। एंटर मारा, दुसरी फोटो घ्या। अशा पद्धतीने वेगवेगळ्या फोटो आपण या ठिकाणी घेऊन, इथं जी राईट क्लिक दिसते, राईट क्लिकला आपण क्लिक केलं तर या डॉकमध्ये ते सेव्ह झालं। याला अनटायटल आहे, याला आपण क्लिक केलं इथं आपण त्याला नाव देऊ शकतो। मी याला नाव सध्या देतो 1 2 3 4। ओके, ही फाईल म्हणजे याच्यामध्ये अनेक चित्र आपण एकत्र घेऊन ठेवू शकतो आणि ही फाईल मग आपण त्या ठिकाणी टेस्ट मॉलमध्ये वापरू शकतो। तर पहिली पायरी आहे, जर आपल्याला या ठिकाणी आता एखादं GIF घेऊन दाखवतो मी या ठिकाणी। GIF या ठिकाणी तुम्हाला नवीन याच्यामध्येच ॲड करायचं आहे, एडिटला क्लिक करायचं खाली पेनला। पेनला क्लिक करून मी या ठिकाणी एंटर मारतो आहे। एंटर मारल्याच्यानंतर मला एखादं GIF घ्यायचं आहे, तर या ठिकाणी मी डाउनलोड केलेले आहे तर फोटोमधून माझ्याकडे हे गॅलरीचे जे अल्बम आहेत त्या ठिकाणी झूममध्ये नाही, हे डाउनलोड, ह्या डाउनलोडमध्ये माझ्याकडे काही GIF आहेत। GIFमध्ये ती इमेज आपल्याला हलती दिसते, तर या ठिकाणी पहा हे वेलकम ही इमेज मी घेतलेली आहे, ही सुद्धा इथं सेव्ह केली। ओके म्हटलं, आता जेव्हा मला टेस्ट मॉजमध्ये काम करायचं आहे तर त्यासाठी आपण दुसरा व्हिडिओ पाहू। तर सुरुवातीला या ठिकाणी डॉक्समध्ये इमेज कशा घ्यायच्या, GIF कसं घ्यायचं, तो हा भाग। धन्यवाद।